तर महाराष्ट्राच्या अगदी कोकणापासून तर विदर्भापर्यंत प्रत्येक जिल्ह्यातले संघ या स्पर्धेमध्ये सहभागी होतात आणि त्याचा निवडक यावर जसं काही निवडक स्पर्धक याच्यामध्ये खरं तर ते परफॉर्मन्सला पुढे येऊ शकले. सर्वात महत्वाचा खरं तर याच्यामध्ये भाग असतो परीक्षकांचा, की परीक्षक दर्जेदार असले पाहिजेत. जर परीक्षक त्या प्रकारे दर्जेदार असेल तर तेच खरी स्पर्धा आणि खरे कलाकार ओळखू शकतात. चांगले परीक्षक बोलले आणि त्यामुळे स्पर्धेचा दर्जा सातत्याने वाढत गेला, उंचवत गेला आणि मग आता नगर देखील कुठेही मागे नाही. नमस्कार, मी नितीन मोरे, लेट्सअप मराठीमध्ये तुमच्या सगळ्यांचं स्वागत करतोय. 18-19-20 तीन दिवस दमदार असा कार्यक्रम, म्हणजेच अहमदनगर महाकरंडक स्पर्धा खरंच खूप चांगल्या पद्धतीने रंगली होती. तीन दिवस वेगवेगळ्या शहरातून, वेगवेगळ्या विभागातून आपल्या इथे कॉलेजेस आले, काही नाटक संस्था आल्या आणि त्यांनी त्यांची कला या व्यासपीठावर सादर केली आणि आज रविवारी त्या कलेचं त्यांना पोचपावती सुद्धा मिळाली आहे. त्याच निमित्ताने कालच्या कार्यक्रमाला सुद्धा आणि आजच्या कार्यक्रमाला सुद्धा अहमदनगर शहराचे आमदार जगताप सर आमच्या सोबत आहेत. सर, काय सांगाल, एवढी मेहनत, एवढं तीन दिवसाची मेहनत, किंबहुना 10 वर्ष हा कार्यक्रम सुरू आहे आणि आताचं 11 वर्ष, किती भारी वाटत एकंदरीत अहमदनगर सारख्या शहरामध्ये. कारण का ह्या आधी जेव्हा सुद्धा एकांकिका स्पर्धा व्हायच्या त्या मुंबई, नाशिक, पुणे यासारख्या महत्वाच्या केंद्रामध्ये व्हायच्या, पण अहमदनगर शहराने ते दाखवून दिलं की आम्ही सुद्धा कोणापेक्षा कमी नाहीये. काय सांगाल ह्याबद्दल? निश्चितच महावीर प्रतिष्ठान व शांतीकुमार मेमोरियल फाउंडेशन हे गेल्या 10 वर्षापासून ही स्पर्धा सातत्याने भरवतात आणि यावर्षी त्यांचं 11 वर्ष होतं. बरोबर. आणि याच्यामध्ये आपण जर पाहिलं तर महाराष्ट्राच्या अगदी कोकणापासून तर विदर्भापर्यंत प्रत्येक जिल्ह्यातले संघ या स्पर्धेमध्ये सहभागी होतात आणि त्याचा निवडक यावर जसं काही निवडक स्पर्धक याच्यामध्ये खरं तर ते परफॉर्मन्सला पुढे येऊ शकले आणि त्या माध्यमातून परीक्षक जे असतात, सर्वात महत्वाचा खरं तर याच्यामध्ये भाग असतो परीक्षकांचा, की परीक्षक दर्जेदार असले पाहिजेत. जर परीक्षक त्या प्रकारे दर्जेदार असेल तर तेच खरी स्पर्धा आणि खरे कलाकार ओळखू शकतात. आणि म्हणून याच्यामध्ये खरं तर त्यांनी सातत्याने पहिल्या वर्षापासून तर आताच 11 वर्षापर्यंत परीक्षकांच्या बाबतीमध्ये चांगली काळजी घेतली, चांगले परीक्षक बोलले आणि त्यामुळे स्पर्धेचा दर्जा सातत्याने वाढत गेला, उंचवत गेला आणि मग आता नगर देखील कुठेही मागे नाही. खरं तर आमच्या नगरच्या या दोन संस्थांनी, मग नरेंद्रजी फिरोदा साहेब असतील किंवा महावीर प्रतिष्ठानचे सर्व पदाधिकारी असतील, या दोघांनी दाखवून दिलेला आहे. आणि म्हणून याच्यामध्ये आपण जर पाहिलं तर दर्जा उंचवत चाललेला आहे, त्याचप्रकारे स्पर्धक देखील सगळी कलाकार मंडळी त्या प्रकारे ते पुढे येत असताना आपल्याला पाहायला मिळतात. नक्की सर, गेले तीन दिवस ही स्पर्धा रंगलेली आहे. एक असतं प्रत्येक व्यक्तीचं असतं किंवा प्रत्येक असं व्यक्तिमत्वाचं असतं की आपल्याला ज्या गोष्टीमध्ये आवड असते त्याच गोष्टीबद्दल आपण खरंच खूप आपला वेळ देऊ शकतो. सर, तुम्हाला विचारायला आवडेल मला, कितपत कलेसोबत तुमचं नातं जोडलेलं आहे? निश्चित, आम्ही गेले आता आम्ही तर म्हणजे जसं मगाशी त्यांनी सांगितलं की माझंही 11 वर्ष होतं आणि मी पहिल्या वर्षापासून मी यांच्यामध्ये सहभागी आहे. कालही आम्ही जवळपास 5-5 तास बसलो होतो. होय होय. राज्याचे मंत्री महोदय बनसोडे साहेब देखील या ठिकाणी बसले होते. आजही आम्ही जवळपास 4-5 तास आम्ही याच्यामध्ये बसलेलो आहोत. त्यामुळे आमचं देखील एक कले संदर्भात एक वेगळं नातं जोडलेलं आहे. विशेषतः ह्या टीम बरोबर आम्ही देखील एक चांगल्या प्रकारे त्यांच्या प्रत्येक उपक्रमामध्ये आम्ही सहभागी असतो. नक्कीच. नाही, खरंच खूप भारी वाटतं सर तुमच्यासोबत बोलताना. तुर्तास मी सर तुम्हाला सुट्टी देतो. काय सांगाल प्रेक्षकांना, जाता आता पुढचं 12 वर्ष किती दमदार आणि भारी असणार आहे? निश्चित, सर्व आमचा प्रेक्षक वर्ग असेल, सर्व हे सर्व स्पर्धक असतील, जेवढे संघ येत असतील, सर्व कलाकार मंडळी असतील, यांच्या करता खरं तर फार मोठी एक मेजवानी असते. महाराष्ट्र स्तरावरची एक मेजवानी आहे आणि त्याच्यामध्ये आपण प्रत्येकाने सहभागी झालं पाहिजे. आणि ज्यांना आज खरं तर मी पारितोषिक मिळालंय त्यांचं मनपूर्वक अभिनंदन करतो आणि ज्यांना मिळालं असेल त्यांनी निश्चित पुढच्या वर्षी चांगल्या प्रकारची दमदार तयारी करावी आणि स्पर्धेकरता सज्ज व्हावं अशी सदिच्छा मित्रांनी व्यक्त करतो. नक्कीच. पुन्हा एकदा सर आमच्याकडून तुमच्यासोबत गप्पा मारली. थँक्यू.